गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन महसूल मंत्री आणि महसूल कर्मचारी संघटना यांच्यामध्ये काल दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीच्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला असल्याचं संघटनेच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. आज महसूल विभागाचे कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित असल्याचं देखील पाहावयास मिळालं आहे. महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मागील 15 जुलैपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले होते. मंत्री विखे पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले असल्याची माहिती महसूल संघटनेचे जिल्हा अधीक्षक परेश खोसरे यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली. गेल्या 8 दिवसापासून जो संप चालू होता तो संप शासनाने मान्य केला, या संदर्भात काय सांगणार? हो, नक्कीच. जो 8 दिवसापासून आमचा महसूल कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी संप चालू होता, त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्र्यांनी आम्हाला काल दिनांक 23 रोजी संघटनेला बैठकीला बोलवलं, सकाळी 11 वाजता. परंतु तिथं असं झालं की महसूल मंत्र्यांना दुसरं काम असल्या कारणानं त्यांनी ते बैठक अपर मुख्य सचिव यांना सांगितली की तुम्ही बैठक घ्या. त्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये आमचे राज्याचे पदाधिकारी सर्व हजर होते. त्या बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव यांनी ही गोष्ट मान्य केली, तुमचा जो आकृतीबंध आहे जो धनगर समितीने आकृतीबंध सादर केलेला आहे तो जसाला तसा आम्ही मंजूर करू. जसं आमच्या दुसऱ्या मागण्या होत्या, आमच्या जसं त्या अनुषंगाने 15 ते 16 मागण्या होत्या. दुसरी जी मागणी महत्त्वाची होती जी अव्वल कारकुनचं पदनाम चेंज करणं, अव्वल कारकुनचं पदनाम हे सहाय्यक महसूल अधिकारी करावं असे त्यांनी हे देखील त्यांनी मान्य केले, हे देखील आम्ही करू म्हणे. आता दुसरा एक विषय होता आमचा ग्रेड पे, ज्यांना अव्वल कारकुन महसूल सहाय्याचा ग्रेड पे आणि तलाठ्याचा ग्रेड पे याच्यामध्ये तफावत आहे, तेही आम्ही वित्त विभागात पाठवलेलं आहे, त्याचीही लवकरात लवकर मंजूर येईल. त्या 3 मागण्या त्यांनी प्रामुख्याने आमच्या मंजूर केलेल्या आहेत आणि बाकीच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ते कारवाई येत्या काही दिवसात करणार आहे. कर्मचारी कामावर रुजू झाले कसं? आता काल संध्याकाळ 7 वाजेपासून आमचा संप स्थगित केलेला आहे, त्याच्यामुळे आजपासून सगळे कर्मचारी हे कामावर रुजू झाले आहेत. सरकारने महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी 23 जुलैला मुंबई येथील मंत्रालयातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात चर्चेकरिता बोलवले होते. दोन टप्प्यात ही बैठक पार पडली होती. महसूल संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, मात्र नियोजित वेळी प्रारंभीची बैठक अपर मुख्य सचिव यांनी घेतली. त्यावेळी मागण्यांशी संबंधित मंत्रालयीन विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास महसूल मंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मंत्री महोदयांनी देखील सर्व मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच संपामध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांचा कोणत्याही प्रकारे पगार कापला जाणार नाही याची ग्वाही मंत्र्यांनी दिली. इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन यावेळी देण्यात आले. मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले. आजपासून महसूल कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याचे पाहायला मिळाले.